या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला विविध मसल्सच्या गटांची माहिती देत आहोत. आपल्या सहज समजण्यासाठी आम्ही त्यांना 7 प्रमुख मसल्सच्या गटांतर्गत स्पष्ट केले आहे. आर्म्स, चेस्ट, अपर लेग्स, पोटरी, शोल्डर्स, बॅक आणि ॲब्स किंवा ॲबडॉमिनल्स. आता या प्रत्येक मसल्स गटांवर बारकाईने नजर टाकूया. आपल्या आर्म्समध्ये ब्रॅचियालिस, बायसेप्स ब्रेची, ट्रायसेप्स ब्रेची आणि फॉरआर्म्स असे 4 मुख्य मसल्स असतात. आपले बायसेप्स ब्रेची आणि ब्रॅचियालिस मसल्स आपल्या हाताच्या लवचिकतेसाठी जबाबदार आहेत. आपल्या ट्रायसेप्स ब्रेचीमध्ये बायसेप्सचे नेमके उलट काम आहे. आपला हात लवचिक करण्याऐवजी हात पसरायला ट्रायसेप्स जबाबदार आहेत. बायसेप्सपेक्षा ट्रायसेप्सचा मसल खूपच मोठा आहे. जरी बहुतेक लोकांना असे वाटत असेल की आपला बायसेप हा आपल्या आर्मचा सर्वात मोठा मसल आहे, शेवटी आपल्या आर्म्सतील शेवटचा प्रमुख मसल म्हणजे तुमचे फोरआर्म्स, ज्यामध्ये खूप वेगवेगळे छोटे मसल्स असतात ज्यांना एक्सटेन्सर्स आणि फ्लेक्सर्स असे म्हणतात. पुढील गट चेस्टचे मसल्स आहेत. यात 2 मुख्य मसल्स असतात, पेक्टोरलिस मेजर आणि पेक्टोरलिस मायनर. आपल्या चेस्टच्या मसल्सचे मुख्य काम म्हणजे आपले अप्पर आर्म्स आपल्या शरीरावर आणणे. हे मसल्स 3 भागात विभागलेले आहेत. क्लॉविक्युलर बंडल, ज्याला अप्पर चेस्ट असे म्हटले जाते. स्टेर्नल बंडल, ज्याला मिडल चेस्ट असे म्हटले जाते. आणि कोस्टल बंडल, ज्याला लोअर चेस्ट असे म्हटले जाते. आपल्या पायांमध्ये बऱ्याच मोठ्या आणि लहान मसल्स असतात. मुख्य म्हणजे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्स, ग्लूट्स आणि पोटरी. जरी पोटरी देखील पायांचा एक भाग आहेत, तरीही आम्ही आपल्या वर्कआउट्सची जाणीव ठेवून त्यांना स्वतंत्र मसल्स गट म्हणून दर्शवू. क्वाड्स 4 मसल्सनी बनलेले आहेत आणि त्यांचे मुख्य काम हिप्स लवचिक करणे आणि गुडघ्यांचा विस्तार करणे आहे. हॅमस्ट्रिंग्स 3 मसल्सनी बनलेले आहेत आणि त्यांचे मुख्य कार्य गुडघ्यांना लवचिक करणे आणि हिप्सचा विस्तार करणे, जे क्वाड्स कार्याच्या थेट उलट आहे. अखेरीस ग्लूट्स 3 मसल्सनी बनलेले असतात, ज्यांचे मुख्य कार्य शक्ती निर्माण करताना वेगवेगळ्या हालचाली आणि दैनंदिन कामांमध्ये शरीर स्थिर करते. शरीराची खालची मसल पूर्ण करणारे पोटरी हे गॅस्ट्रोनेमियस आणि सोलियस 2 भिन्न मुख्य मसल्सनी बनलेले आहेत. त्यांचे मुख्य काम म्हणजे अँकल लवचिक करणे आणि गुडघ्यांना लवचिक करण्यात मदत करणे. या मसल्सना वरच्या पायांपेक्षा वेगळ्या व्यायामाची आवश्यकता असते आणि म्हणूनच आम्ही त्यांना 2 वेगळ्या श्रेणींमध्ये ठेवतो. आमच्या मसल्स गटाचा पुढील भाग शोल्डर्सचा आहे. 3 मुख्य मसल्स आहेत जे संपूर्ण शोल्डर्सच्या मसल्स तयार करतात. पोस्टेरियर डेल्टॉइड किंवा खांद्याचा मागचा भाग, अँटेरियर डेल्टॉइड किंवा खांद्याचा पुढचा भाग
आणि पार्श्व डेल्टोइड किंवा खांद्याच्या मध्यभागी. शोल्डर्सच्या मसल्सचे मुख्य काम म्हणजे जवळच्या मसल्सचे गट स्थिर करणे, जसे की लॉट्स, बायसेप्स आणि पेक्स, तसेच हात फिरवणे. बॅक मसल्स, चेस्ट आणि अपर लेग्स शरीरात कसरत करण्यासाठी सर्वात मोठा मसल गट आहे. त्यामध्ये लॅटिसिम्स डोर्सी, ट्रॅपेझियस, हॉम्बॉइड्स आणि इरेक्टर स्पायने या चार मुख्य मसल्स असतात. हे सर्व मसल्स एक युनिट म्हणून काम करतात आणि ते अप्पर बॉडीसोबत हात जोडण्यासाठी जबाबदार असतात. ते स्पाईन सरळ ठेवतात आणि शोल्डर्सच्या ब्लेडला स्पाईनशी जोडून स्थिर करतात. पुढे ॲब्स, ज्यात प्रामुख्याने पाच मसल्स असतात. रेक्टस ॲबडॉमिनस, ट्रान्सवर्सस ॲबडॉमिनस, इंटरनल ऑब्लीक, एक्स्टर्नल ऑब्लीक आणि ऑपोन्युरोसिस. ॲब्सचे मुख्य कार्य म्हणजे ट्रंकला आधार देणे, आपल्या अवयवांना ठिकाणी ठेवणे, शरीराला स्थिर आणि संतुलित राखणे आणि मणक्याचे संरक्षण करणे. या मसल्सना कोर म्हणूनही संबोधले जाते. जिम उपकरणांबद्दल समजण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा.